आज आपण कढीपत्ता कसा टिकवावा जास्त दिवस, त्याच्याबद्दल छोटीशी टिप्स ऐकणार आहोत. मी बाजारातनं कढीपत्ता आणला आहे आणि तो मी स्वच्छ म्हणजे ही पानं अशी काढून घ्यायची आणि त्याला पाण्यातनं 2-3 वेळा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर धुतल्यानंतर त्याला पुसायचा किंवा उन्हामध्ये त्याला थोडं वाळवून घ्यायचं, त्यातलं मॉइश्चर सगळं काढून टाकायचं आणि नंतर मग आपण पुढे काय करायचं ते सांगते. मकाशी दाखवलेला कढीपत्ता मी धुवून घेतला, पुसून घेतला आहे आणि तो धुतलेला आहे. त्याला आपण जे स्वयंपाकासाठी जे तेल यूज करतो तेच तेल मी यूज केलेलं आहे, दुसरं कुठलंही नाही आहे. ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे, या प्रत्येक पानाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि ते आता आपण या काचेच्या भरणीमध्ये भरायचं आहे. आणि ते पण भरताना कसं भरायचं दाखवते. खाली एक टिश्यू ठेवलेला आहे मी, तसंच हा वरती हा टिश्यू ठेवायचा आणि ह्याचं झाकण लावून घ्यायचं या पद्धतीने. आणि अशा पद्धतीने हा कढीपत्ता तुम्ही सेव्ह करू शकता. 2-3 आठवडा हा फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो. तुम्हाला माझी ही टिप्स कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.